गाड़ी राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतली आहे। वादग्रस्त होलवो गाड़ी ठाणे एटीएस कडून आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतली आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक ठाण्याहून मुंबईकडे रवाना देखील झालेला आहे। 22 मार्चच्या मध्यरात्री दमण या केंद्रशासित प्रदेशातून MH 05 67 89 नावाची होलवो गाड़ी ठाणे एटीएसने ताब्यात घेतली होती। याच होलवो गाड़ीचा शोध आता राष्ट्रीय तपास यंत्रणा घेत होती। आता ही गाड़ी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या ताब्यात घेतली आहे। दरम्यान या विषयी देखील आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आपल्या सोबत निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी लाइव जोडले गेलेले आहेत। निखिल, आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने होलवो गाडी देखील एटीएसच्या ताब्यातून घेतलेली आहे, या संदर्भातले काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच, मनसुख हिरेन हत्या प्रकरण असेल किंवा अंबानी यांच्या घराखाली मिळालेली स्फोटकांची भरलेली गाडी असेल, या संदर्भात ही होलवो गाडी आहे ती खूप महत्वाची मानली जाते। हेच एटीएसचं कार्यालय आहे, तिथे ह्याच एटीएस कार्यालयाने, ह्याच एटीएसच्या टीमने दिनांक 22 तारखेला आहे ती ही होलवो गाडी आहे ती ताब्यात घेतलेली होती, आणि त्यानंतर या होलवो गाडीचा संपूर्णपणे तपास हा सुरू होता। एटीएसने या पूर्ण होलवो गाडीचा तपास घेतल्यानंतर त्याकडून फॉरेन्सिक ही तपासणी देखील या होलवो गाडीची करण्यात आली होती। त्यातच आज एनआयची एक टीम आहे ती एटीएस कार्यालय येथे आलेली होती। जवळपास दुपारी 1च्या सुमारास ही टीम इथे आलेली होती, आणि 4 तासांच्या चौकशीनंतर ही एनआयची टीम आहे ही एटीएस कार्यालयातून इथून निघालेली आहे। नक्कीच दमन येथे मिळालेले एटीएस ह्या एटीएसने ताब्यात घेतलेल्या या होलवो गाडीची गाडीची कुठेतरी चित्र आहे ती या प्रकरणाशी जोडलेली आहेत, आणि नक्कीच या प्रकरणाचा एक मोठा सुगाव या होलवो गाडीतून लागू शकतो, आणि त्याच्यासाठीच ही एनआयची टीम आहे ती पूर्णपणे या होलवो गाडीचा तपास करून त्याची चौकशी देखील करत आहे। नक्कीच निखिल, अतिशय महत्वाची माहिती तुम्ही दिली, त्याबद्दल धन्यवाद, तुर्तास धन्यवाद। महत्त्वाची अपडेट्स आपण पाहताय, राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही होलवो गाडी आता ताब्यात घेतलेली आहे। एटीएसच्या ताब्यातून ही गाडी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यामध्ये आलेली आहे।